एज्युकेशन पॉलिसीचं ऐका एक त्याच्या रामागेर उलयता तुम्ही शेतकऱ्यांकडे उलया पहिला उभे राहा चला आमचे शेतकरी सुद्धा सांगतात तुमका की शेतकरी जे असले ते सपोर्ट प्राईस आणि हार्वेस्टिंग करपाचे जे पैसे त्यांना दिवपाचे उरले ते आज पर जेव्हा काही शेतकरी त्यांची कमिटी सगळे जण संजीवनी कडेन त्यांनी बसप झाले त्यांना सीएमाकडे डिस्कस करून आई त्यांना फोनाचेर सांगप केले की चवथीच्या पहिली तुमका ॲटलिस्ट आम्ही 600 रुपये तरी दिवपाचे हे करतले आणि बाकीचे पैसे म्हणत सगळं हे झाले असं पण तुम्हाला टप्प्याटप्प्यात मिळतले पण ॲटलिस्ट 600 तरी त्यांचे तसे म्हणणे असले की चवथी पहिले आम्ही किती मिळपा जाई ॲटलिस्ट 600 रुपये तरी तुम्हाला मिळतले असे आम्ही सांगले आणि त्या आधाराचे आज आमची मिटींग झाली सीएम हा जाऊन आमचे सहकार मंत्री सगळ्यांची मिटींग झाली आणि आज मिटींग अशी ठरला की सीएमने 600 त्याच्या पलीकडे वसून 3 पटीत म्हणत असे आज हार्वेस्टिंग जे सपोर्ट प्राईज असलो 1800 रुपये ते पैसे आज डिस्बर्स केले असतात ताबडतोब 5 कोटी 5 कोटी 80 लाख ह्या 5 कोटी 23 लाख आणि प्लस आणि 80 लाख म्हणजे सगळे पैसे फक्त हार्वेस्टिंगाचे 600 रुपये सोडून 1800 रुपये ते आज दिवप झालेले असतात त्यांना ऑलरेडी आज सीएमान डिस्बर्स केले असतात ताबडतोब फाली त्यांना पैसे सगळे मिळतले म्हणजे आज खं तरी त्यांनी आम्ही त्यांना आश्वासन दिले की निदान आम्ही त्यांच्या आग्रहानुसार की 600 रुपये तरी आम्ही घेतले पण 600 बदलाक 1800 रुपये आज त्यांना दिवप झालेले असा आणि उरता थोडेसे हार्वेस्टिंगाचे पैसे जे 600 रुपये जे 200 रुपये वयल्यान 600 रुपये जे वाढयले त्याच पैसे थोडे उरता त्याच फॅक्टरीच्या लयला फॅक्टरीतल्यान आयले उपरांत ते दिवप जातले पण 1800 रुपये जे असा ते आम्ही चवथीच्या पहिले आम्ही त्यांना दिवपाचे केले असतात आता सीएमान रिलीज केले असा फाल्यां सांग त्यांच्या अकाउंटाचे पावतले परिणामी त्यांना पयर तुमकां प्रेसाक आम्ही एश्युरन्स दिले आशिले की 5 ते 7 तारखे भितर त्यांचा जो सपोर्टिंग प्राईस जो 1800 रुपीज पर टन जो असा तो आम्ही 7 तारखेपर्यंत पावलेलो असा आम्ही आज गोयच्या मुख्यमंत्र्यान ऑलरेडी जो टोटल 5.23 करोड्स जो असा तो आज त्यांचं 1800 पर मेट्रीक टन ऑलरेडी ट्रान्सफर केले असतात आमचे ॲग्रिकल्चर डायरेक्टर जे असतात ते प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअलचे अकाउंटाचे विद इन 2 to 3 डेज भीतर त्यांना पैसे पावतले फक्त एकूच एक गोष्ट असा की जो स्टँडिंग क्रॉप असा जो अनहार्वेस्टेड जो क्रॉप जो असा तो ऑलमोस्ट 86 फार्मर्सांचो उरला असा हांव तुमच्या मार्फत ह्या 86 फार्मर्सांकूय आव्हान करता की तुम्ही पॅनिक जावची न्ही सरकारान गोयच्या मुख्यमंत्र्याक ॲग्रिकल्चर डायरेक्टराक आणि आमच्या RCSAक डायरेक्शन दिले असा तू पुट अप इमिडिएटली वन्स द गव्हर्नमेंटाचे अप्रुव्हल झाले नंतर ते 80 लाख फक्त उरतात तेव बीन 80 लाख विदीन आम्ही चवथ चतुर्थीपर्यंत त्यांना आम्ही दिवपाचे आम्ही एश्युरन्स त्यांना दिले असतात उरतले फक्त 600 रुपीज पण त्या 600 रुपीजां खातीर परत परत तुम्ही आंदोलन करू नाकात जेदे वेळाचेर आमकां लयला फॅक्टरीच्यान जेन्ना पैसे येतले त्या वेळाचेर तुमकां डायरेक्टली आम्ही इमिडिएटली आम्ही तुमच्या अकाउंटाचेर पैसे ट्रान्सफर करतले अशे तरेचे त्यांना फायनल आणि कॉन्क्रीट एश्युरन्स आमकां दिले असतात त्याने आमकां सहकार्य केले बद्दल त्यांचे आम्ही आभार मानतात आणि गोयच्या मुख्यमंत्र्याच्या कॉपरेशन मिनिस्टर या नात्यान आणि जे एश्युरन्स आम्ही प्रेसाकडेन उलयलेले पयर ते आंदोलनाक बशिले त्या दिवसेर आम्ही त्यांना सांगले ते ॲग्री झाले आशिले परत त्यांचे आभार व्यक्त करता आणि गोयच्या मुख्यमंत्र्याचे आभार व्यक्त करता सहकार तू ते विचार न्हू त्यांना संजीवनीचे किती उलोवणी झालं सर ते अजून फक्त आजचो जो विषय जो झाला तो आणि फक्त पेमेंटाचो संदर्भात त्यांचं डिमांड जो आशिल्लो पण त्या पेमेंटाच्या संदर्भाचेर डिमांड झालो इश्यू झालो असा आणि दे आर म्हाका खबर ना ते हॅप्पी असा काय कितें तू त्यांच्या कडल्यान विचार किती असते फॅक्टरी स्टार्ट करपाक तेजेर अजून पर्यंत काय डिसिजन झाले अजून फक्त फायनान्शियल त्यांना बिल पेमेंट जो उरला पण नाही त्याच बिलाचेर आज जो डिस्कशन झाले असं खरं सहकार मंत्र्यान सांगला त्या प्रमाणे तुम्ही शेतकऱ्यांक विचारा त्या सविस्तर सांगतले पण त्यांच्या बरोबर हांव बी त्यांचो आभारी सगळ्या शेतकऱ्यांचे की त्या दिवसात जेव्हा ते बसले सहकार मंत्री उलयले हांव जेव्हा सीएमाकडे डिस्कस करून त्यांच्या 2-3 पावटी जेव्हा फोनाचे उलोवप झाले आणि ते फोनाचे उलयले उपरांत खरंच त्यांना जितले लोक बसले त्यांना त्यांनी कॉन्फरन्सात घेऊन आज 12-12 मिटींग दौरले म्हणले आणि आपल्याकडे जे उलोवप झालं आणि आमच्या उलवण्याच्या हेजेर ते त्यांना आंदोलन जे फाटी घेतले त्याका लागून तुमच्या माध्यमातल्यान त्यांच्या सगळ्यांचा आभारी आहे आणि इतर मंत्री उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्रीचे आम्ही अभिनंदन करता आणि आम्ही हॅपी जाऊन आम्ही घरा वयता फॅक्टरी सुरू करपाचे तुम्ही बेगीन ते मागीर मिटींग जातली माझे नाव राजेंद्र जिवाजी देसाय हांव कृषी उत्पादक संघटनेचो अध्यक्ष असा आम्ही पयर जे धरणे धरले की आमकां आम्ही दुखले म्हणून आम्ही धरणे धरले आणि ते आमचे आज आमचे खरेच सहकार मंत्र्यान त्या दिसा आमकां फोन केलो आणि सहकार मंत्र्यान जी आमची
थोड़े फोन करून आमकां सांगलें आमकां 5 ते 7 तारखेक तशेंच आमचे एग्रिकल्चर मिनिस्टर आमचे बाबू कोळेकार हेणी खूब सपोर्ट घेतला आमचो आनी तेणी सीएमाक रोकडोच फोन केलो आनी तेणी सांगलें आपूण अशें अशें जाल्ल्या आमचे शेतकरी बसलेल्या सीएमान तेन्ना आमकां बरी मदत केली आनी तेन्ना आयज शुक्रार आमकां आपयलें आनी आयज शुक्रारा आपूण आमची हांगा वेवस्थीत मिटींग जाली आनी तेन्ना सांगलें आमकां 600 रुपया दितले म्हणून पूण आयज तेज्या पलिकडेन आमकां 1800 रुपया दिले आतां ऑलरेडी जाले आमच्या अकाउंटाचे जाले अशें म्हणून सांगलेलें आमकां उतर मेळिल्लें आसा तेन्ना हांव आमचें जें हार्वेस्टींग जें आसलें तें आमचें 600 रुपया तें आनी थोडें मातशें लेट मेळटलें पूण मेळटलें तें त्या प्रमाणे आमी आयज जी मिटींग जाली ती आमी हितून खूब खुशी आसा कित्याक आमकां जी आमी ऑफिशियल धरून आसली आमचे आयज कितें पयशे मेळटले काय म्हणून आमकां आयज सीएमान खरें हें करून तेजें अभिनंदन करता सगळ्या हितून सहकार मंत्रीचें अभिनंदन करता बाबू कोळेकराचें अभिनंदन करता सरकाराचें पूण आमी कोणाचेच हितून विरोधान ना आनी सगळ्या शेतकऱ्यांनी आपआपले पयशे मेळटले अशें म्हणून सांगून आमी सगळे आयज मिटींग सोंपयता मागीर टोटल कितले फार्मर आसा तुमी आमचे टोटल 800 फार्मर आसा आनी जो कोणाचो ऊस उरलेलो आहा तेजे आपूण रोखडेच करता रिन्यू करता म्हणटले कोणीच आपले हे करपाचे करत ना तेन्ना आमी कोणाचेर वायट अशें उलयना तेन्ना स्टँडींग क्रॉप जो आसलो आमच्या फार्माचेर तेजे मेळटले म्हणले पयशे.